तुम्ही फार हुशार नसाल तरी चालेल, फार बुद्धिमान नसला तरी चालेल, पण तुमच्यामध्ये तीन गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे मोठं स्वप्न बघा, दुसरं आत्मविश्वास तुम्ही ठेवा, आणि तिसरं ते स्वप्न बघताना तुम्ही वेडे व्हा आणि झपाटून जा. तुम्हीच तुमच्या भाग्याचे शिल्पकार आहे. मी लहान असताना आमच्या गावामध्ये एक स्टेट ट्रान्सपोर्टची एक बस यायची. मी सहज माझ्या आईला विचारलं की ही बस कोणाच्या मालकीची आहे, एसटी गाडी कोणाच्या मालकीची आहे, तर त्यावेळेस आईने सांगितलं की ही एसटी सरकारची आहे. काही दिवसांनी परत आकाशातून एक विमान जाताना मला दिसलं, परत मी माझ्या आईला विचारलं. माझी आई वारकरी संप्रदायाची होती, तिने सांगितलं की विमान सरकारचं आहे. मी दुसरीत असताना आमच्या शिक्षकांनी विचारलं की तुम्हाला प्रत्येकाला विचारलं तुम्हाला काय व्हायचं, तर त्यावेळेस मी शिक्षकांना सांगितलं मला सरकार व्हायचं. सर्व लोक हसायला लागले, सर्व विद्यार्थी हसायला लागले. परंतु मित्र हो, मी सांगतो आपल्याला की आयुष्यात तुम्हाला काय व्हायचं आहे तुम्ही त्याच वेळेस ठरवा. आणि ज्यावेळेस आमचे शिक्षक आणि माझ्या बरोबरचे विद्यार्थी हसायला लागले, त्या दिवशी मी ठरवलं की मी काहीतरी मोठा अधिकारी होणार, सरकारचा हिस्सा होणार. मी त्यावेळेस आत्मविश्वास ठेवा, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा, राग पण येऊ द्या, आणि तो राग पूर्ण करण्यासाठी झपाटून जा. आणि एक एवढं मोठं ध्येय ठेवा की तुमचं जे ध्येय किंवा स्वप्न आहे लोकांनी त्याला हसलं. मी ज्यावेळेस शेती करत असताना आयपीएसचा फॉर्म भरला, लोक मला हसायचे, पण मी घाबरलो नाही. ज्यावेळेस लोक तुम्ही काहीतरी करत असाल त्यावेळेस लोक तुम्हाला तुमच्याबरोबर असहमती दाखवतात, नंतर हसतात, आणि शेवटी तुमच्याशी सहमत होतात. आणि मी सर्वांना जाताना हे सांगतो, तू न रुकेगा कभी, तू न झुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ.